सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण माहिती इथे याबद्दल देतो। तर ही माझी लिंक आहे एअरसोनिकची, अशी लिंक तुम्हाला ईमेल रजिस्ट्रेशननंतर साईनअपनंतर। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे बघा, तुम्ही फक्त लिंकवर तुमच्या क्लिक झाले तरी तुमची इथे इन्कम सुरू होते। तुम्ही कितीही शेअर करा, तर अशी लिंक तुम्हाला शेअर करायची आहे सोशल मीडिया कुठेही करू शकता, यूट्यूबवर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, तुमचे चॅनेल्सवर, बाकी वर्ल्ड वाईड बरेच ॲप्स वेबसाईट उपलब्ध आहेत टम्लरसारख्या, तिथे करू शकता। तर या लिंकवर क्लिक केला की तुम्ही वेबसाईटवर डायरेक्ट जाता येते airsonet.com। airsonet.com तुम्ही जातात थेट, या प्रकारे तुम्हाला वेबसाईट दिसेल। इथे लॉग इनचा पर्याय, कारण मी ऑलरेडी रजिस्टर्ड आहे, पण जर तुम्ही लिंकवर पहिल्यांदा जॉईन झाला असाल तर इथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील, हाऊ टू जॉईनच्या समोर आय एम टॉप फ्युअर युजर किंवा आय एम नॉट टॉप फ्युअर युजर। जर टॉप फ्युअरमध्ये तुम्ही आधीच जॉईन झालेला असाल topfuer.com, तर तुम्हाला तिथे जो युजर नेम पासवर्ड असतो तो वापरून तुम्ही लॉग इन करू शकता। मी आधीच आहे त्यामुळे मी लॉग इन करून दाखवेन तुम्हाला। पण जर तुम्ही नवीन यूजर असाल, टॉप फेअरमध्ये जॉईन नसाल, तर तुम्हाला या साईनअपवर क्लिक करावं लागेल। साईनअपवर क्लिक केला की हा फॉर्म ओपन होतो, वेलकम विथ क्रिएटिव युअर अकाउंट टू बी द पार्ट ऑफ मास्टर नेटवर्क ऑफ प्रोफेशनल्स, या प्रकारचं दिसेल। आणि नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन टाईप इथे सिलेक्ट करावं लागेल, त्यावर क्लिक केला समोर तर प्रोफ्लुएन्सर आणि बिझनेस या दोन कॅटेगरी तुम्हाला दिसतील। तर प्रोफ्लुएन्सर हे सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला इथे या प्रकारे। आणि नंतर तुम्हाला फर्स्ट नेम तुमचे, लास्ट नेम म्हणजे आडनाव, फर्स्ट नेम तुमचे स्वतः नाव तुम्हाला तिथे टाकावं लागेल व्यवस्थित, आधार कार्डनुसार वगैरे तुम्ही टाकला तर उत्तमच। ईमेल टाकायला लागेल तुमचा इथे, कॉन्टॅक्ट नंबर तुमचा जो व्हॉट्सअप नंबर असेल तो लिंक करा, म्हणजे तुम्हाला माहिती देणे शक्य होईल आम्हाला। आणि पासवर्ड तुमचा चांगला 8 डिजिटचा मिनिमम, ज्यामध्ये किमान एक साईन असेल, 2 डिजिट असतील आणि बाकीचे वर्ड्स असतील, असं कोणताही तुम्ही सिलेक्ट करा, नोट करून ठेवा डायरीमध्ये, कन्फर्म करा तो सेम पासवर्ड। कंट्री इंडिया असेल तर इंडिया सिलेक्ट करा, आणि बाकी तुमचा स्टेट असेल ते सिलेक्ट करा, जे असेल ते राज्य असेल ते, आणि सिटी असेल तर सिटी कोणतीही सिलेक्ट करा, गावात असाल तर जवळची सिटी कोणतीही सिलेक्ट करा तुम्ही। आणि तुमची कॅटेगरी कोणताही, हाऊसवाईफ असाल तर हाऊसवाईफ, इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएन्सर केला तर उत्तमच, इन्शुरन्स एजंट असाल तर, किंवा तुमचे जे काही सेक्टर असेल ते मीडिया हाऊस, मीडिया प्रोफेशनल वगैरे, ते बिझनेसमॅनसाठी खास, तुमचा जो काही प्रोफेशनल असेल तो करा, किंवा इन्फ्लुएन्सर केला सर्वात उत्तम। आणि नंतर आय ॲक्सेप्ट ऑल टर्म्स अँड कंडिशन्स असं टिक करायचे ते, आणि ह्यानंतर सबमिट करायचं, सबमिट केलं की एक OTP उघडेल तुमच्या मोबाईल नंबरवर आणि मेसेज येईल टॉप फेअरचा, तो OTP टाका, तुम्हाला मेसेज येईल रजिस्ट्रेशनचा। ओके, त्याप्रमाणे तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन कंप्लीट होते। आणि पूर्ण जर तुमच्या ऑलरेडी अकाउंट असेल तर लॉग इन करावं लागेल, मी लॉग इन करून दाखवतो, माझे ऑलरेडी अकाउंट होते आणि मी ते सेम लॉग इन ID पासवर्डने आता रजिस्ट्रेशन केले होते एअरसोनेटवर। या प्रकारे ओपन होतं एअरसोनेट।